तड़ीपार आरोपी 24 वर्षीय करण प्रकाश जाधव हा 26 सप्टेंबर रोजी शांतीनगर पोलीस स्टेशन हद्दीत आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या डीबी पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळील चाकू जप्त केलाय व त्याच्यावर गुन्हा नोंदवलाय. करण प्रकाश जाधव या आरोपीवर प्रॉपर्टीशी संबंधित तसेच बॉडी व चोरीशी संबंधित अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच वरुड व आसपासच्या परिसरातून यास तडीपार करण्यात आले आहे. करण प्रकाश जाधव म्हणून आहे, 24 वर्षाचा आहे. अनेक बॉडीचे त्याच्यावर गुन्हे आहेत, तसा चोरीचा पण गुन्हा आहे. तो वरुड येथे सध्या तडीपार आहे, पण तो काल रोजी पोलीस स्टेशन हद्दीत आल्याची माहिती मिळाली होती. आमच्या डी बी टीमने त्याला जाऊन पकडलं तर त्याच्याकडं आपल्याला एक चाकू मिळाला. त्याच्यावरून त्याच्यावर 425 गुन्हा दाखल केलेला आहे. त्याला आज रोजी आपण कोर्टात हजर करणार आहोत. ह्याच्या बॉडीचे आणि प्रॉपर्टीचे गुन्हे आहेत, आणि काल आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती की हा तडीपार असून आलेला आहे. आमच्या डीबीने जाऊन तत्काळ तिथे जाऊन त्याला पकडलेला आहे. नाही, तो आमच्या हद्दीत राहिला आहे, त्याची आई वगैरे राहते, परंतु तो 2 वर्षाकरता सध्या तडीपार आहे.